दरम्यान ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय, तो म्हणजे कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात पेडणेकरांसह तत्कालीन आयुक्त पी वेलरासू आणि परचेस डिपार्टमेंटचे उपायुक्त रमाकांत बिरादार आणि वेदांत इन्फो लिमिटेड यांचाही समावेश आहे. आगरीपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोविड काळात बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा ठपका पेडणेकरांसह या तिघांवर ठेवण्यात आलाय. दरम्यान हा घोटाळा नेमका काय आहे, बॉडी बॅग घोटाळा काय आहे आपण पाहूयात. 2000 रुपये किमतीच्या बॅग 6800 रुपयांना विकत घेतल्याचा आरोप आहे. पालिकेनं 25 ते 30% चढ्या दरानं या बॉडी बॅग्सची खरेदी केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे त्या वेंडर्सकडून खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय. लाईफलाईन कंपनीनं स्टाफ खर्चाची बिलं पालिकेला दिली आहेत. डॉक्टर स्टाफ म्हणून काम न केलेल्यांच्या नावे सुद्धा पैसे उकळल्याचा आरोप आहे. 2000 रुपये किमतीच्या बॅग्स या 6800 रुपयांना विकत घेतल्यामुळे हा घोटाळा झाल्याचं बोललं जातं.